अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथील अरुण वाकोडे व अंदाजे 44 या युवकाने गडफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना 18 ऑक्टोबर रोजी घडली। अरुण हा हमालीचे आणि इतर मेहनतीचे कामे व मोलमजुरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवित होता। त्याला अनेक वर्षांपासून फीट या बीमारीचा त्रास असल्याने तो मानसिकरित्या चिंताग्रस्त होता, त्यामुळे सततच्या आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असावी असे त्याच्या निकटवर्तीयांनी सांगितले। 18 ऑक्टोबरच्या सकाळी हिवरखेड येथील स्मशानभूमी रोडवर निंबाच्या झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी पंचनामा करून मृतकाला शवविच्छेदनासाठी तेल्हारा येथे पाठविले आहे। MCN न्यूज मराठीकरिता गजानन राठोड, हिवरखेड।